मित्रांनो, ही एक अतिशय महत्त्वाची माझी जुनी आठवण. 1976 पर्यंत MSME मध्ये डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन एकत्र होतं. त्यामुळे ट्रान्समिशन लाईन सबस्टेशन आणि लाईन्स यांच्याकडे फार मोठं दुर्लक्ष होऊन झालं होतं आणि मेंटेनन्स एकदम डायलॅपिरेटेड कंडिशनमध्ये झालं होतं. म्हणून 1976 साली ट्रान्समिशन शिक्षण अलग करण्यात आला आणि डिस्ट्रीब्युशन अलग करण्यात आलं. आणि ह्याच काळामध्ये EHV O&M म्हणजे ट्रान्समिशन पार्टिशन डिव्हिजन अकोल्याला ओपन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी एक डिप्टी म्हणून स्वर्गीय मला वाटतं पेडगावकर साहेब आले होते. पिंपळगावकर साहेब डेप्युटी एक्झिक्युटिव्हिअर ऑफिस होते. मी आणि सोनारसाहेब दोघंजणं LDO होतो आणि माझ्याकडं सुर्वे साहेब होते ज्युनियर इंजिनियर. सोनारसाहेबाकडे कोण होतं माहीत नाही. आणि माझ्याकडे अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये जेवढे 66 किमी सबस्टेशन आणि लाईन्स होत्या त्या मेंटेनन्सकडे देण्यात आल्या होत्या. आणि गाडी फक्त एकच कचारा होता ज्याला नाव एक सरदारजी साहेब ड्रायव्हर होते ज्यांचं नाव होतं क्रँक तोड. म्हणजे ते भरपूर वेळा त्यांच्या गाडीचे क्रँक इतके काही क्रॅच चालू आहेत ते क्रँक तुटून जायचा. म्हणून आम्ही रेफरन्स द्यायचो आमचं आम्ही आज क्रँक तोड साहेबासोबत जात आहे. आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे आमच्याकडे आम्हाला कुठलंही व्हेकल नव्हतं. माझ्याकडे राजदूत गाडी होती. अकोल्याहून निघायचं व्हाया अकोल अचलपूर त्याच्यानंतर अमरावती तिथून धामणगाव नंतर चांदूर रेल्वे असं करत करत परत बडनेऱ्याला यायचं आणि बडनेऱ्यावरून मूर्तिजापूर आणि मग अकोला. कशाकरता पूर्ण इक्विपमेंटचे नेमप्लेट डिटेल्स आणि बेसिक माहिती गोळा करून सगळे रजिस्टर तयार करण्याकरता. त्यावेळेस मुक्कामी आम्हाला सबस्टेशनला राहावं लागत. ऑपरेटर तेथेच आमची एखादी खा टाकून सोय करून देत आणि डासा डास राष्ट्रभर चावत राष्ट्रभर चावत. पण तक्रार करता कोणाला, कारण पेडगावकर साहेब अतिशय कडक साहेब होते आणि आम्हाला नेहमी दम द्यायचे. थोडीशी जरी चूक झाली गुंडी पकडली की मी गुंडी तुटेपर्यंत सोडणार नाही. म्हणजे काय चूक पकडली तर शेवटपर्यंत सोडणार नाही असा पेडगावकर साहेबांचा धाक. पहा इकडे हे पेडगावकर साहेब इतके एवढे कडक, तिकडे एखाद्या ब्रेकडाऊनला गाडी घेऊन जायचं तर क्रँक तोड ड्रायव्हरसोबत ड्रायव्हर साहेब आमच्याकडे. आणि अशा सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही कामं करत होतो. पण सुदैवानं काय झालं की त्याच वेळेस 6-7 महिन्यात 400 किमी प्रोजेक्ट डिपार्टमेंटल करायला ठरलं. मला प्रमोशन मिळालं आणि मग मी उसावेळेला LDO ट्रान्सपोर्ट बोर्ड झालो. असो थँक्यू माझे रामदास करणारे. ही आठवण याच्याकरताच की पूर्वीचे साहेब किती कडक होते आणि कोणत्या कडक शिस्तीत आम्हाला काम करावं लागत होतं हे सांगण्यासाठी आणि ड्रायव्हर साहेब सुद्धा किती कडक होते हे सांगण्यासाठी. थँक्यू मायसेल रामदास कंडाकडे रिचार्ज चीफ इंजिनियरशी आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल नंबर काइंडली सप्ताह किंवा युट्यूब सुरू झालं प्रॉसेस सेफ्टी इंजिनियर. थँक्यू.